नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी समर्थांची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूतांवर सत्ता होती। स्वामी समर्थ जगद्गुरू होते। त्यांनी जातपात धर्म या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन समाज उद्धाराचे अजोड काम केले। स्वामींच्या तोंडी नेहमी वेदमंत्र, दोहे, गीतेतील श्लोक नेहमी असत। सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते, तर ते प्रत्यक्ष कृतीत देखील आणले होते। स्वामी समर्थ अक्कलकोटचे एक अवतारी पुरुष होऊन गेले। स्वामींना दिगंबर दत्ताचा अवतार मानले जाते, परंतु जे लोक वाईट कृत्य करतात त्या लोकांना स्वामी कधी प्रसन्न होत नाहीत। काही लोक साधं फक्त नामस्मरण करतात, रोज प्रामाणिक कष्ट करतात, अशा लोकांवर देव लगे प्रसन्न होतो। अशा वेळी देवाला आपली काळजी असते, म्हणून देव अशा भक्तांच्या पाठीचे कायम राहतो। जे लोक भयंकर स्वार्थी असतात, स्वतःच्या फक्त फायद्याचा विचार करत असतात, इतरांना सतत अपमानित करत असतात, अशा लोकांना स्वामी कधी साथ देत नाहीत। म्हणून मित्रांनो, आपला स्वामी समर्थ महाराजांनी 350 वर्षांपूर्वी लिहिलेली भविष्यवाणी आज साक्षात खरी ठरत आहे। ती भविष्यवाणी काय होती हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, स्वामींनी सांगितले होते की भविष्यामध्ये युद्धाकारण पृथ्वीवरती विषवायू पसरेल, असंख्य जीव ते विषवायूनं प्राणासी मुक्तील, युद्धाकारण पृथ्वीवरती प्रदूषण फैलावेल, अनेक दशके या परिणामाने मानव त्रासावेल, रोगी, कुजी, निकष्ट अशी प्रजोत्पत्ती होईल, पृथ्वीवरचे सगळे व्यवहार बंद पडतील, सारे पृथ्वीवरचे सज्जन गिरीकंदरी दडतील, चातुवर्ण्य नष्ट होऊनही जातपात बुडतील, नूतनवर्णी नवीन जाती पुन्हा परत येतील, प्रजातंत्र राज्यपद्धती सर्व लया जाईल, राजाशासन राज्यपद्धती पुन्हा पहा येईल। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांनी केलेली भविष्यवाणी आजच्या काळामध्ये तंतोतंत जुळत आहे। हे सर्व टाळण्यासाठी आपण स्वामींच्या शरण जायला हवे, स्वामींचे नामस्मरण करायला हवे। ज्याप्रमाणे ताकात लोणी लपलेलं असते परंतु ते त्यासाठी सतत घुसळावे लागते, तसंच नामाचं आहे। सातत्याने आणि भावपूर्ण अंतकरणाने आपण जर नामाचा अभ्यास केला की नामामध्ये प्रेम आपोआप येते। प्रपंचात जसे अभ्यास, कर्म, कर्तव्य यांना महत्त्व आहे, तितकंच महत्त्व परमार्थामध्ये नामस्मरणाला आहे। एकदा का आपण स्वामींच्या होऊन नामस्मरणामध्ये दंग झालो की नाम आपले काम आपोआप करते आणि त्याच्या प्रभावाच्या सुंदर खुणा अनुभूतीच्या रूपाने आपल्या अंतकरणामध्ये उमटल्या जातात। महाराजच आपल्या नकळत हृदयस्थानावर येऊन बसतात, ते आपला योगक्षेम तर पाहतातच, त्याचबरोबर अनेक दुर्धर प्रसंगात, संकटात, दुःखात आपली काळजी घेऊन पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची प्रचिती कायम देत असतात, आपल्यावर कृपा करतात आणि आपल्या जवळच असल्याची खुणगाठ नामावताराने देत राहतात। मित्रांनो, आपले स्वामी हे सर्व गामी आहेत। पुढे काय होणार हे स्वामींना अगोदरच कळत असतं, त्यामुळे स्वामींचे नामस्मरण करा, स्वामींचा मंत्र जप करा आणि स्वामींची पूजा अर्चना करा, त्यामुळे स्वामी आपल्यावर नक्की प्रसन्न होतात आणि स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, अशा ही माहिती आपल्याला नक्की आवडली असेल। ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।